नमस्कार, आपण आता साध्या अंकगणिताला सुरुवात करायची आहे. तुम्हाला कल्पना असेल तर आपल्या सावरकर IAS स्टडी सर्कल या यूट्यूब वाहिनीवरती आपण याच्या आधी पण हे अंकगणित वगैरे केलेलं आहे, परंतु त्यावेळेला माझं ते शिकवायचा जो हेतू होता तो फिजिक्स केमिस्ट्री या दोन विषयांसाठी म्हणून तो होता. परंतु आता आपण स्पर्धा परीक्षेसाठी जे अंकगणित लागतं ते बघायला सुरुवात करणार आहे. तर मी तुम्हाला आत्ता ज्या ट्रिक्स कदाचित म्हणून त्याला त्या ट्रिक्स सांगेन किंवा अशा काही गोष्टी सांगेन, परंतु ते झटपट असं नसणार आहे, परिणामकारक असणार आहे. तर झटपट पण असेल पण तितक्या झटपट नसेल की एखादी ट्रिक सांगितली की तुम्हाला गणित आलं, तर तसं नाही. पण परिणामकारक झटपट असं आपण अंकगणित हे आपण आता शिकायला सुरुवात करणार आहे. पण हे सुरुवात करायच्या आधी मला काही गोष्टी तुमच्याशी संवाद साधूनच हे बोलणं आहे. ते म्हणजे तुम्हाला कमीत कमी 15 पाढे हे पाठ असणं आवश्यक आहे. 30 पाढे पाठ झाले असतील तर अतिशय उत्तम. पण जेव्हा आपण अंकगणिताबरोबर काही प्रकार करणार आहोत त्यावेळेला आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे 30 पाढे जर पाठ असतील तर गणिताचा स्पीड तुमचा फास्ट असेल, पण 15 तरी पाढे हे पाठ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे ते म्हणजे आपल्याला गणिताला घाबरायचं नाही. गणित किती पण कॉम्प्लिकेटेड येऊ दे, आपण ते सोडवायचा प्रयत्न हा करायचा असतो आणि मग प्रयत्न केले की त्याला यश मिळतं. दुसरा प्रकार आहे ते म्हणजे तुमच्याकडे गणित सोडवताना योजना, मोठी गणित असतील तेव्हा योजना ही असणं आवश्यक असतं, म्हणजे प्लॅनिंग पाहिजे, तर गणित हे सोपं आहे. आपण आता सुरुवात करूया थोडक्यामध्ये की तुमचे मी गृहित धरतो की जेव्हा आपण हे सोडवायला सुरुवात करणार तेव्हा 2 ते 30 पाढे पाठ आहेत, कमीत कमी 15 तरी पाढे पाठ आहेत, तर आपल्याला हे गणित सोपं असेल. हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हातामध्ये संगणक काय कॅल्क्युलेटर गणकयंत्र कॉम्प्युटर लॅपटॉप हे ठेवायचं नाही, कारण पटकन मोह होतो आपल्याला की जर पटकन एवढंच कॅल्सीवर करतो उत्तर बघतो, तर तसं नाही. कधी कधी गणित सोडवता येत नाही, त्याचं कारण म्हणजे डोळ्यावरती झोप असते. काही वेळेला काही विशिष्ट प्रकारची औषधं आहेत, जसं पॅरासिटेमॉलसारखं औषध आहे, तर अशी औषधं घेतल्यानंतर मेंदूच्या प्रक्रिया आपल्या काम करत नाहीत जेवढ्या त्वरेने करायला हव्यात, आणि मग अशा वेळेला जमत नाही. त्यावेळेला एखाद्या वेळेला तुम्ही असा सहारा घेतला तर हरकत नाही, परंतु शक्यतोवर सगळ्याही गणितं हाताने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण सुरुवात करणार आहे अंकगणितासाठी, त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे ते म्हणजे अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार. मी परत सांगतो, सावरकर आहे स्टडी सर्कलवर हे सगळं आपण ह्याच्या आधी कधी काळी केलेलं आहे, परंतु आता आपण पहिल्यापासून शिकत असल्यामुळं मी ह्या गोष्टी इथे घेणार आहे. तर याच्यामध्ये अपूर्णांक जी संख्या असते त्याच्यातले गुणाकार भागाकार हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण जातात, किंबहुना ते अपूर्णांकात आले की भीतीच वाटते. दुसरी गोष्ट आहे की काही जणांना ते जमतात, पण ते करत असताना कुठेतरी डेसिमल जो दशांश चिन्ह आहे ते मागे पुढे होतं आणि उत्तर चुकतं. माझं पण होतं कधी कधी असं. तर त्यामुळं आपल्याला आता जी पद्धत वापरायची आहे ह्या पद्धतीमध्ये आपण अधिकाधिक अचूक हे अपूर्णांकाचे गुणाकार भागाकार कसे करता येतील याच्याकडे लक्ष देऊया. तर सगळ्यात पहिला नियम जो आपला असेल ते म्हणजे कुठचाही अपूर्णांक आहे त्याला पूर्णांकात रूपांतरित करायचं. आपण आता हे शिकणार आहे, पण त्याच्या आधी मला तुम्हाला लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम हे इथे देणं आवश्यक ठरेल, कारण ते घातांकाचे नियम आले तर ह्या पुढच्या गोष्टी आहेत. बघा, तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी असेल त्यांना हे सगळं सहज साध्य असणार आहे. त्यामुळं व्हिडिओ किंवा ही जी सिरीज आहे ही जी शेवटपर्यंत सिरीज तुम्ही बघितली तर अंकगणित तुम्हाला सोपं वाटेल. आपण आता सुरुवात करू पहिल्यांदा घातांकाचे नियम हे मी तुम्हाला पहिल्यांदा घेतो, आणि त्याच्यानंतर आपण घातांकाचा वापर करत अपूर्णांकाचा कसा घात करायचा ते बघूया. तर सगळ्यात पहिलं असेल ते म्हणजे 10 तर ही संख्या लिहिताना एक वेळेलाच 10 लिहायचा, 10 दुसरा घात. ही संख्या लिहिताना 10 × 10 म्हणजे उत्तर अपेक्षित आहे 100. 10 तिसरा घात. ही संख्या लिहिताना 10 × 10 × 10 म्हणजे उत्तर येतं 1000. तर ह्या पद्धतीत लक्षात ठेवायचं. आता मी
जर दुसऱ्या अँगलने तुम्हाला दाखवलं तर 10 पहिला घात म्हणजे 1/0, 10 दुसरा घात म्हणजे 1/2, 10 तिसरा घात म्हणजे 1/3. ह्या ज्ञानाने 10 n-वा घात कितवा पण असू दे आपल्याला उत्तर माहिती आहे. 1, 2, 3 असं करत करत n नंबर ऑफ झिरोज, n एवढ्या संख्येने जी ही संख्या असेल, समजा इथं म्हटलं 10 घात तर इथं 10 आली पाहिजे, 10 घात 100 आली पाहिजे. हे 10 घातांक लक्षात आले हे खूप महत्वाचे आहेत, कारण 10 घातांक कळले की आपलं काम सोपं होतं. तर मी सांगतो हे लिहून घ्या आणि आता आपण पुढे जाऊया. आता ए ही कुठचीही काल्पनिक एक संख्या आहे, तिचा एमवा घात गुणिले त्याच एचा एनवा घात. हा जो घातांकाचा नियम आहे हा असा आहे, एचा एम अधिक एन एवढा. उदाहरण ए म्हणजे आपण 10 धरूया, 10³ गुणिले 10² बरोबर 10³ + 2 बरोबर 10⁵. लक्षात येते कसं आहे ते. दुसरा नियम, एचा एमवा घात भागिले एचा एनवा घात, यामध्ये ए ही संख्या 0 तर एचा m-n-वा घात म्हणजेच परत बघा 10³ भागिले 10² हे म्हणजे 10 कन्सिडर करू मग सारखं उत्तर येणार आहे 10³ - 2 बरोबर 10² हा आपण नियम बघितला की पाया समान आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी पाया एच घेतलाय आणि त्याचे घातांक वेगवेगळे. पहिल्यांदा घातांक वेगवेगळे असताना गुणाकार आहे, दुसऱ्यांदा भागाकार आहे, दोन्ही वेळेला आपल्याला उत्तर ही वेगवेगळी आलेली आहे. आता याच्यानंतर आपण पुढचे नियम बघणार आहोत. मगाच्या नियमातला गोंधळात टाकणारा नियम असेल कदाचित, पण तो कसा आहे बघा. एचा एमवा घात ही मूळ संख्या आहे, ह्या सगळ्याचे मिळून एनवा घात. मग अशी काय होतं बघा, एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात. आता जे आहे ते एचा एमवा घात आहे, याला कंस आहे त्याचाच एनवा घात आहे. असं असेल तर त्याचं उत्तर येतं एचा एन गुणिले एनवा घात. म्हणजे मी इथं लिहितो 10⁵ ह्या सगळ्याचा 2 घात आहे, तर त्याचं उत्तर येतं 10⁵ × 2 बरोबर 10⁵ घात. मगाच्या नियमात आणि ह्या नियमात फरक आहे, तर हा नियम देखील समजून घ्या. तुम्ही लिहिताय माझ्या बरोबर तर त्याप्रमाणे जे पहिले दिलेले आहे त्याच्याच खालती हा नियम लिहा, तुमच्या लक्षात येईल भेद काय आहे दोन नियमांमधला. त्यानंतर एचा एमवा घात बरोबर 1/(a)-m-वा घात, म्हणजे एचा एमवा घात याचा खरा अर्थ आहे 1/(a)-m-1. आता ह्याचं मी रेसिप्रोकल उलट केलं तर 1 वर गेला आणि 1 खालती आलाय, मग अशा वेळेला घातांक जो आहे तो उलटा होतो, म्हणजे ऋण असेल तर धन होतो, धन असेल तर ऋण होतो. तर या पद्धतीमध्ये इथं घातांक हा इथं आपण बदललेला आहे. मग ह्या नियमानुसार मी इथं दाखवतो की 10⁻ घात बरोबर 1/(10⁻². हे साधारणतः घातांकाचे हे मूलभूत नियम हे आहे. हे नियम जास्ती वेळ लागत नाही, हे कधीतरी 7वी, 8वी, 6वी तुम्ही कधीतरी अंकगणित केलं असेल त्याच्यात हे नियम शिकवलेले आहेत. आपण फक्त एकदा परत एकदा त्याची काय म्हणतात उजळणी करतोय आणि त्याचाच वापर करत आपल्याला पुढची गणितं सोडवायची आहेत. जे कठीण अंकगणित काही जणांना वाटतं, सगळ्यांना नाही पण काही जणांना ते कठीण वाटतं, त्या काही जणांत मी पण आहे, तर ते आपल्याला कसं सोपं करता येईल हे आपण ह्याच्यामध्ये. घातांकाचे हे नियम झाले. आता आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर कसं करायचं. कोणती एक रँडम संख्या घेऊया आपण, उदाहरणार्थ 5, 7, 9, 5.9, 8, 3, 2, 1 कुठची पण अशी एक रँडम संख्या घ्या. आता मला ही संख्या अशी नकोय, मला ही संख्या पूर्णांकात पाहिजे, काय करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा
पूर्णांकात आणण्यासाठी मला हे जे दशांश चिन्ह आहे या ठिकाणी दिसतं, मी जर मुद्दाम ठळक केले तर हे दशांश चिन्ह हे मला 1, 2, 3, 4, 5 घर उजवीकडे सरकवायचे. ओके, मग आता काय करणार आहे बघ, याच्या पुढे लिहिणार आहे 10 × 10 लिहिणार आहे. किती घर सरकवले? 1, 2, 3, 4, 5 5 घर सरकवल्याबद्दल मी 10 डोक्यावर उजवीकडे सरकवल्यामुळे -5 लिहिणार आहे. आणि असं करून हे दशांश चिन्ह मी काढून टाकणार आहे. आता याचा अर्थ काय झाला, दशांश चिन्ह इथं आलं 0.0. ही क्लिअर आयडिया आहे. म्हणजे आता हे असं 0.0 लिहायची तशी आवश्यकता नाही, मी ते बोटानेच पुसून टाकतो. आणि इथं लक्षात येईल की आपण अपूर्णांकाचं रूपांतर हे पूर्णांकात केले, परंतु गुणाकार फॅक्टर ठेवलाच आहे. 10 × 5 म्हणजे गणित करायला सोपं जातं. आता दुसरा प्रकार बघा, दुसरी संख्या घेऊ आपण 0.00009875 काही पण कुठची पण रॅन्डम संख्या घेतली आहे, मला ह्याला पूर्णांकात आणायचं. काय करायला लागेल बघा, आपल्याला म्हणजे हा नियम की 10 लिहायचे आणि त्याच्यावर आता घातांक फक्त लिहायचा आहे. हे दशांश चिन्ह इथे आहे, हे पूर्णांक करण्यासाठी इथे येणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी येण्यासाठी मला घर किती बदलावी लागतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही 8 घर मला उजवीकडे न्यायची. ज्यावेळेला मी 8 घर उजवीकडे नेतोय तेव्हा मी वजा लिहिणार आणि त्याच्या ठिकाणी लिहिणार 8 घर आणि मग हे डेसिमल काढून टाकणार. आता आपल्याला म्हणजे ह्या शून्यांची काहीच गरज नाहीये, त्यामुळे ही सगळी शून्य इथं मी कट करतो आणि संख्या आली 9, 8, 7, 5 पण त्या 0.0 अर्थ नाही, त्यामुळे आपण हे काढून टाकलं. याचाच अर्थ आहे मी अपूर्णांकाचं रूपांतर इथं पूर्णांकात केलं. हे थोडीशी प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही, पण हा साधारणतः नियम लक्षात आला की ज्या पद्धतीमध्ये आपण जे अपूर्णांक आहे त्याला ह्या पद्धतीत पूर्णांक रूप असल्यासारखं दाखवतो, पण खरं तर आपण किंमत बदलली नाहीये. कारण किंमत का नाही बदलली तर त्याला आपण मल्टीप्लायर म्हणून घातांक ठेवलेलाच आहे. आता दुसरा नियम बघा, कधी कधी संख्या खूप मोठी, आता उदाहरणार्थ ही संख्या घ्या, ही अशी संख्या आहे आणि याच्याने गुणाकार भागाकार मला करायचे. आता मला हे नकोय, मग अशा वेळेला काय करणार आहे बघा, इतर दशांश चिन्ह ही पूर्णांक संख्या आहे. मी आता काय करतोय बघा, हा दशांश चिन्ह इथे आहे म्हणजे ह्याच्या पुढे 0 दिलंय, तर हे दशांश चिन्ह मला जिथपर्यंत इकडे आणायचं तिथपर्यंत आणू शकणार आहे. आपला नियम 10 लिहून ठेवायचं. आता बघा, 1 घर आणायचंय, 2, 3, 4, 5 मला इथं आणून सोडायचं, तर इथं 5 घर झाली. बघा 1, 2, 3, 4, 5 हे दशांश चिन्ह 5 घर मी डावीकडे सरकवले. ज्या बदल्यात मी हे 5 घर डावीकडे सरकवल्यामुळं मी इथं -5 लिहिणार, -5 नाही. मग अशी आपण काय केलं होतं, उजवीकडे सरकवलं होतं, उजवीकडे सरकवल्याबद्दल ऋण लिहिलं, डावीकडे सरकवल्याबद्दल आपण धन लिहितोय. आणि त्यामुळं ही संख्या आता झाली 557. पुढच्या शून्याला काही किंमत नाही, दशांश चिन्हानंतर आहेत ती, त्यामुळं संख्या काय झाली आता हे मी पुसतो. इथं संख्या झाली 557 × 10⁵. म्हणजे ह्या पद्धतीत आपण नको असलेली शून्य ही 10 रूपात रूपांतरित करतो. बघा, संख्येची किंमत बदललेली नाही, फक्त आपण ती संख्या लिहिण्याचा जो प्रकार आहे तो बदलला. आता आपण शिकणार आहे अपूर्णांकाचे गुणाकार किंवा भागाकार कसे करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया भागाकार. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत हा भागाकार करून दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी इथं एक संख्या लिहितोय, 1 हिला भाग द्यायचा आहे, तो आपल्याला 0.0005 या संख्येने भाग द्यायचा. आता हा जेव्हा भागाकार मी करणार आहे त्यावेळेला मला हे दशांश रूप जी आहेत, अपूर्णांक जे आहेत ते नको, आणि यानुसार मी आता पहिलं काम करणार आहे ह्यांना पूर्णांकात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे भागाकार हा मला करायला सोपाच आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये बघा काय करतोय, 5, 5, 5
हे दशांश चिन्ह मला चार घर उजवीकडे सरकवावं लागेल. बघा, एक दोन तीन चार, त्याप्रमाणे सात पाच नऊ पाच गुणिले, आपण मगाशीच बघितलं दहा लिहायचे, किती घर उजवीकडे सरकवलं, चार, आणि वजा चिन्ह देऊन तो आकडा लिहून ठेवायचा. त्याप्रमाणे ही संख्या झाली पाच पाच सात पाच नऊ पाच गुणिले दहाचा वजा चौथा घात. तसंच आता इथं करतोय, हे जे शून्य पूर्णांक आहेत एक दोन तीन चार, चार घर मला उजवीकडे सरकवायचे आणि मग तो उत्तर येणार आहे पाच पॉईंट शून्य. पण पॉईंट शून्यला किंमत नाही, त्यामुळे आपण लिहिताना पाचच लिहिणार आहे. पॉईंट शून्य मी फक्त दाखवायला लिहिलेलं, गुणिले दहाचा. आता किती घर सरकवलं उजवीकडे, चार, म्हणजे परत एकदा वजा चौथा. पहिलं काम झालेलं आहे. आता असा भागाकार कसा करणार, तर ज्या समान संख्या आहेत त्यांचा भाग जातो. काही जण घाईघाईमध्ये शून्याचा म्हणतात, शून्याचा नाही, त्या संख्येने त्याच संख्येला भागलं की उत्तर एक येतं. त्याप्रमाणे इथं उत्तर आलं एक. एकने कुठच्याही संख्येला गुणलं भागलं फरक पडत नाही, म्हणून इथं काही लिहिलं नाही, पण खरं तर लिहायला पाहिजे इथं एक, म्हणजे गोंधळ होत नाही. आता हे पाच आहेत, यांनी याला भाग लावायचा आहे. तर ही पद्धत बघा, पाच एक पाच, यातला एक पाच उडवला, पाच एक पाच जसं इथं लिहिलं होतं आपण एक तसंच केलंय, पाच एक पाच, परत पाच एक पाच. आता सात आले, पाच एक पाच, सातातून पाच गेले दोन, दोनावर आले पाच, पंचवीस, पाचा पाचा पंचवीस, नऊ, म्हणजे पाच एक पाचच भाग लागला. हातचे आले चार, त्याच्या पुढे आहेत पाच, पंचेचाळीस, नवा पाचा पंचेचाळीस, आणि उत्तर आलं एक 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 पाच एक पाच गुणिले काहीच नाही, कारण का तर दहाचा वजा चौथा घात आणि दहाचा वजा चौथा घात कट झाला, त्यामुळे गुणिले काय येतं, एक. तर या पद्धतीत आपलं उत्तर जे आहे ते आहे एक 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 पाच एक पाच गुणिले एक. आता हे गुणिले एक आहे हे मी पुसून टाकतो, म्हणजे हे आपलं फायनल उत्तर आहे. जे इथं लिहिलेलं आहे तेच उत्तर आहे. दहाचा मल्टिप्लायर आपला गेलेला आहे, ते डायरेक्ट. मग अशी जर अशी चूक झाली होती इथे, ते मी बोलता बोलता इथं पाच नव्वे पंचेचाळीस म्हणतोय आणि वर लिहिताना मी इथं पाच लिहिले, तर ते इथं मी नऊ करून टाकतो. या अशा चुका मी शाळेत असताना पण करायचो. खूपदा जे आपल्याला दुसऱ्याच्या चुका चांगल्या दिसतात, तर त्याप्रमाणे शाळेत असताना शिक्षकांना आमच्या चुका दिसायच्या, आता आम्हाला तुमच्या चुका दिसतात. तर इथं फक्त एवढाच फरक करा की पाच नव्वे पंचेचाळीस असल्यामुळं इथं आपण आता उत्तर लिहितोय नऊ. आता हे कसं करायचं, म्हणजे ही एक पद्धत मी तुम्हाला सांगितली, पण त्या व्यतिरिक्त जी लहानपणी शिकलोय त्या पद्धतीमध्ये पण मी तुम्हाला करून दाखवतो. हे करण्याचं कारण सांगतो काय, की खूपदा जसं म्हणतो ना आपण की पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तसा प्रकार होतो. तर म्हणून ही एकदा पद्धत दाखवतो, पुढच्या गणितात या पद्धतीचं महत्व जास्ती कळणार आहे. आपण बघूया इथं तुम्ही काय केलेलं आहे, परत तीच संख्या घेतली आहे, पाच 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 सात पाच नऊ पाच ही संख्या आहे, हिला आपण पाचनी भागणार आहोत. हा भागाकार पण मी अतिशय साऱ्या पद्धतीत संपूर्ण दाखवतो. बघा, सगळ्यात पहिला ह्या पाचनी ह्या पाचला भाग लावायचा आहे, तर एकचा भाग लागतो. इथं खालती पाच राहायचे, याच्यातून हे वजा करणार आहे, उत्तर आलं शून्य. याच्यानंतर मी दुसरे पाच खालती घेतलेले आहेत, परत एकदा ह्याने याला डायरेक्टली भाग जातोय, सो पाच एक्के पाच, परत वजा केले, उत्तर आलं शून्य. आता मी हे सात घेतलेत, आता पाचनी सातला भाग लावला तर परत एकदा एकाचाच भाग लागतोय, त्यामुळे ह्याच्यातून हे वजा केले, उत्तर आलं दोन. आता परत हे पाच आहे, पण हे पाच जे घेतलेत ते ह्याच्या खालती घेतलेत, म्हणजे दोनावर आले. आता इथे आलं उत्तर पंचवीस, मग पाचा पाचा पंचवीस भाग लागला. आता मी इथं दाखवतो थोडस, म्हणजे ते येईल. तर पंचवीस आहे त्याच्यात, म्हणजे ह्या पंचवीसातून हे पंचवीस वजा झाले, राहिलं शून्य. आता ह्या पाचानंतर आपण मगाशी पाच घेतले होते, आता त्याच्यानंतर नऊ घ्यायचे, त्यामुळे इथे आता मला याच्या पुढे नऊ घ्यावे लागते. आता हे नऊ घेतल्यामुळं परत पाच एक पाच, इथं पाच लिहिले, वजाबाकी आली, उत्तर आलं चार. आता त्याच्यावर परत हे पाच येणार, आता पाच नव्वे पंचेचाळीस, आता मी ती चूक नाही केली, आणि मग पंचेचाळीस अजून पंचेचाळीस गेले, बाकी शून्य.
ज्या वेळेला बाकी शून्य राहते तेव्हाच भागाकार पूर्ण आहे असं म्हटलं जातं. नाहीतर अपूर्णांकाचा भागाकार पण आपल्याला करावा लागतो, पण आत्ता राहू देत. आत्ता हा भागाकार कळला मी दोन्ही पद्धतीमध्ये, म्हणजे ही जी सोपी पद्धत आहे पण ही थोडीशी मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायची आहे. इथं मनातल्या मनात काहीच कॅल्क्युलेट करायचं नाही, सरळ सरळ कॅल्क्युलेट करत जायचे. तर या पद्धतीत आहे. तर अशा रीतीने आपण अपूर्णांकाचा जो काही मूळ गणित इथं दाखवतो परत, नाहीतर परत काय व्हायचं, गणित कुठे त्याच विसरून जायला व्हायचं. हे मूळ गणित आहे, हे गणित सोडवून त्याचं उत्तर काढलेलं आहे. हे उत्तर किती आहे, 111519. तर या पद्धतीत आपण उत्तर काढलेलं आहे. हे गणित एक तुम्ही स्टँडर्ड म्हणून पहिलं सोडवून घ्या. आता याच्यानंतर आपण मध्ये पॉज करा हवे, तर मी बाजूला होतो, पॉज करा आणि आता हे गणित सोडवा. आता आपण दुसरं गणित सोडवणार आहे याच्यानंतर. शून्य पूर्णांक शून्य 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 माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आधी हे गणित सोडवायचा प्रयत्न करावा, मग अशी जे काही शिकवलेलं आहे त्या पद्धतीतच हे गणित सोडवायचा प्रयत्न करावा. जर नाही सुटलं तुम्हाला तर मी सोडवतो, त्यामुळे थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा, गणित सोडवायचा प्रयत्न करा, नाही सुटलं तर हे बघा. आपण आता सुरुवात करूया गणित सोडवायला. तर सगळ्यात पहिलं काम आहे माझं ते म्हणजे इथे मला पूर्णांक रूपामध्ये आणायचे. तर त्याप्रमाणे मला दशांश चिन्ह आहे ते 1 2 3 4 5 6 7 सात घरं उजवीकडे सरकवावं लागेल. त्यामुळं माझा आता जो अंक आहे तो झालाय गुणिले 10 आपण सात घरं सरकवली म्हणून वजा 7 घात, कारण उजवीकडे सरकवलेली आहे, भागिले 1 2 3 4 5 6 7 8 9. मला चक्क 9 घर हे उजवीकडे सरकवायचे, त्यामुळे इथं मी आधीच लिहून ठेवतोय 10 वजा 9 घात आणि संख्या येते 11. तर 11 गुणिले 10 वजा 9 घात. आता पहिलं काम आहे मी हे गुणाकार भागाकार इकडचा संपवतो, नंतर ह्याला निपटवतो. तर 11 1 11 म्हणून मग अशी म्हणलो होतो की पाढे 5 पाहिजे. 11 ने 5 भाग लागत नाही, त्यामुळे इथं लक्षात ठेवा, लिहायचं हाताने सवय ठेवायची शून्याचा. आता पुढं 5 आले म्हटल्यावर झाला 11 55, मग 11 5 55. आता मी हे कट केले, मुलं घाई घाई इथं भाग लागत नाही सोडून देतात, इथं चूक होते. इथं काय झालं पाहिजे, 0. आता परत 5 घेतले, आले 55, 11 5 55. अशा रीतीने मी हा भागाकार केला. आता हे जे 10 वजा 9 घात आहेत ते मला वर आणायचे. आता इथंच मी दाखवतो, तुम्ही मात्र खालच्या स्टेपमध्ये करा, गुणिले 10. आता आपल्याला नियम माहिती आहे, खालचा घातांक वर आणला तर त्याचं चिन्ह बदलतं. मग अशी होतं वजा 9, वर आल्यावर ते होणार आहे अधिक 9. आता आपल्याला पुढचा नियम पण माहितीये की ज्या वेळेला बेस सेम आहे आणि गुणाकार आहे तर घातांकांची बेरीज होते. आता अशी जेव्हा बेरीज होते, बेरीज होताना नियम लक्षात ठेवा, चिन्ह समान असतील तर दोन्ही घातांकाची बेरीज करून टाकायची आणि जे चिन्ह आहे तेच द्यायचं. म्हणजे दोन्ही चिन्ह वजा आहेत तर वजा वजाच होणार, दोन्ही चिन्ह अधिक आहे तर अधिक अधिक होणार, पण एक चिन्ह वजा आहे आणि एक चिन्ह अधिक आहे तर काय करा. जेव्हा असं असतं की एक चिन्ह वजा आणि एक चिन्ह अधिक, त्यावेळेला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. आता इथं बघा, मोठी संख्या 9 आहे, त्याच्यातून 7 वजा करायचे चिन्ह मोठ्या संख्येचं. त्याप्रमाणे 9 तून 7 गेले 2. आता हे खरं खालच्या स्टेपला जायला पाहिजे, पण इथे जागा कमी पडते म्हणून मी डायरेक्टलीच लिहितोय 10 आणि 9 तून 7 गेले 2, परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं दिलेलं आहे अधिक. आता मला हे निश्चित करायचंय, आता हे जे 0 आहे ते मी लिहित नाही, 505 गुणिले 10 चा 2 घात. मी कदाचित असं पण लिहू शकतो की 505 गुणिले 10 चा 2 घात, परंतु त्यापेक्षा 10 चा 2 घात म्हणजे 100 ने गुणलं, 100 ने गुणल्याबद्दल 2 0 वाढवून टाकायची. उत्तर आलं, त्यामुळे आपण एवढा मोठा गुणाकार भागाकार इझिली करून टाकलेला आहे. तर हे उत्तर आपलं फायनल आहे. आता भागाकार पद्धतीने बघूया आपल्या साध्या. तर त्या पद्धतीमध्ये
मी ती संख्या लिहितोय 5 5 5 5 आणि त्याला आपण भागणार आहे 11 ने. तर सगळ्यात पहिले हे 5 खाली घेतले, भाग लागला 0 चा, मग त्याच्यावर हे 5 घेतले, 11 5 55, 55 तून 55 गेले, बाकी आली 0, त्याच्यावर 5 घेतले, 11 5 ला भाग लागला नाही, इथं 0 ठेवायला विसरायचं नाही. आता त्याच्यावर परत 5 घेतले, 11 5 55, 55 तून 55 गेले, बाकी आली 0, बाकी 0 आली म्हणजे आपला भागाकार पूर्ण झाला. तो उत्तर आहे 505. या ठिकाणी तेच उत्तर आपण इथं भागाकार करून काढले, नंतर मग इंडेक्सेस मॅच करून टाकले. तर या पद्धतीमध्ये तुम्ही अपूर्णांकांचे गुणाकार भागाकार हे पहिली गोष्ट त्याचं अपूर्णांक पद काढून घ्यायचं, 10 चा घातांकाच्या रूपात ते रूप आणायचं आणि मग गणित करायला सुरुवात करायची. तर ह्या पद्धतीत हे सोपं जातं. तर अशा रीतीने तुम्ही अपूर्णांकाचा भागाकार आपण आता इथं बघितलंय. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार बघू.